जय भवानी जय शिवाजीचा जय घोष ढोल ताशांचा गजर दांडपट्टा तलवारबाजी लाठीकाठी स्केटिंग ऐतिहासिक चित्ररथ आणि भगवे फेटे बांधलेले हजारो शिवप्रेमी यामुळे स्वराज्य संघटनेच्या शिव रॅलीने सोमवारी सावंतवाडी जणू शिवशाही चौतरली. सावंतवाडीच्या स्वराज्य संघटनेने शिवजयंती निमित्त शिवरॅलीचे आयोजन केले होते. संस्थानकालीन राजवाड्यामधून शिवरॅलीचा शुभारंभ झाला. खासकिलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास खेम सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ही रॅली संभाजी चौक येथे मार्गस्थ झाली. संभाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी अमोल साटेलकर, संघटक सोमनाथ गावडे, राजू कासकर, गौरांग रेगे, श्रीपाद सावंत, अतुल केसरकर, अभिराव राणे, प्रशांत कोठावळे, स्वप्नील कामते, नंदकुमार कदम, बाळू पारसेकर, बाबू इन्सुलकर, संदीप धुरी, महेश पांचाळ, अजित सांगेलकर, अपर्णा कोठावळे, पल्लवी रेगे, प्रणिता वर्तक आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर रॅली मोती तलाव ते बाजारपेठ मार्गे गांधी चौक येथे आली. या ठिकाणी दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी असे पारंपरिक मैदानी खेळ झाले. रॅलीमध्ये भगवे फेटे बांधून शिवप्रेमी हजारो संख्येने सहभागी झाले होते. चिमुकल्यांनी साकारलेली शिवाजीची वेशभूषा, लहान मुलांनी केलेलं स्केटिंग, ऐतिहासिक चित्ररथ आम्हाला जातीयवादी म्हणतात.
लोकांचे जगणे, काही लोक अशा पद्धतीमध्ये विकृती पसरवत आहेत की ही धार्मिक रॅली आहे, ही जातीय रॅली आहे, त्यामुळे बहुजन समाजाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारे शिवजयंती साजरी करण्याचा खास घालत आहे. पण मी राज्य संघटनेच्या माध्यमातून आवाहन करतो की हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाने मोठ्या संख्येने आमच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं, आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होऊ ही हिंमत त्यांनी दाखवावी आणि त्याच्यानंतर आम्हाला जातीय वाटणार. शिवजयंतीनिमित्त स्वराज्य संघटनेच्या वतीने भव्य शिवरॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रॅलीमध्ये असंख्य शिवसैनिक हजारोच्या संख्येने सहभागी झालेले आहेत. यामध्ये छोटी चिमुकली देखील स्केटिंगच्या ह्याच्यामध्ये उतरलेली आहे, तुम्ही पाहू शकता स्केटिंगमध्ये, म्हणजे ज्या अर्थाने ज्या शिवरॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या रॅलीचं खऱ्या अर्थाने निश्चित झालेलं आहे. स्केटिंग स्वतः करत या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे. माझ्यासोबत आहे अपर्णा कोठावे. एकूणच या रॅलीचा मागचा जोश आणि त्यांची नेमकी काय भावना हे आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. 400 वर्ष जरी पूर्ण झाली आपल्या ह्या इतिहासाला, तरी शिवराय आज आपल्या अंगांगात रोमारोमात कणाकणात संचारलेल्या आहेत. आजही आपण त्यांचा इतिहास वाचतो, आजही आपण सर्व इतिहास आपल्या मुलांना सांगतो. त्यांचं नेतृत्व, त्यांचा आदर, त्यांचे कलागुण हे आपण मुलांना सांगत असतो. आज स्वराज्य संघटना दरवर्षीप्रमाणे ही रॅली आयोजित करत असते, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना खूप चांगल्या शुभेच्छा देते. या रॅलीमध्ये दांडपट्टा, तलवारबाजी ह्या प्रकारच्या अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी अशा आहेत ज्या आपण काही पाहू शकत नाही. मुलं सध्या इंटरनेट वगैरे ह्या गोष्टीकडे वळलेले आहेत, पण खरोखर स्वराज्य संघटना दरवर्षातून एकदा ही रॅली करते आणि या मुलांच्या कलागुणांना वाव देते. मी स्वराज्य संघटनेला खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व पुन्हा एकदा शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते. जय भवानी, जय शिवाजी. मला असं वाटतं की पुन्हा एकदा शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये अनेक असे बाल शिवाजी आहेत की ज्यांनी त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलं, पण खरं तर आपल्या आज महाराष्ट्राला संपूर्ण गरज आहे ती एका शिवाजी महाराजांची. खरंच आम्ही शिवाजी महाराजांना यांची खूप आम्ही आठवण काढतोय की अशा पद्धतीचा नेता कुठे झाला नाही आणि भविष्यात कधीही होणार नाही. ही एक मोठी नांदी आहे